बुलढाणा जिल्हा कृषी विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी पासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून सतत 5 दिवस हा कृषी महोत्सव चालणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन झाले असून 15 फेब्रुवारी पर्यंत हा कृषी महोत्सव असणार आहे। या महोत्सवात जिल्ह्यातील शेतकरी वर्गांसाठी विविध बियाणे कंपनीचे स्टॉल, औषधी खाते, विविध अवजारे, तंत्रज्ञान, फळ भाजीपाला सह कृषी कंपन्या, शेतकरी गट, महिला गट यांनी सहभाग घेतला असून शेतकरी आणि महिला गटांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। यासाठी जवळपास 200 स्टॉल्स लावण्यात आलेले असून या माध्यमातून शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार आहे, तसेच विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे। थेट कृषी महोत्सवातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद मिश्रा यांनी। एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा। किती दिवस हा कृषी महोत्सव चालणार आहे, कोण कोण सहभागी झाले आणि काय महत्व असणार आहे? आज दिनांक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या असे 5 दिवस दरम्यान आपला हा जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे। आताच नुकतेच आपल्या बुलढाणा मतदारसंघाचे आमदार आदरणीय संजयजी गायकवाड साहेब यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलेलं आहे। या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी महोदय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक उमीरवाडे सर, आमचे विभागीय कृषी सहसंचालक आदरणीय किसन मुळे सर आणि सर्व जिल्ह्यातील कृषीचा पूर्ण स्टाफ आणि सर्व शेतकरी बंधू आज हजर आहेत। आणि यासोबतच पुढील 5 दिवस यामध्ये कमीत कमी दिवसातून 2 ते 3 तंत्रज्ञाना संदर्भात जे काही लेक्चर चालणार आहेत ते व्याख्यानमाला याच्यामध्ये चालणार आहे। दुपारच्या सेशनमध्ये जे काही महिला भगिनी आहे शहरामध्ये असतील, खेड्यामध्ये असतील, 2023 वर्ष आपण आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य म्हणून आपण साजरे करत आहोत, तर त्यांनी तयार केलेलं एखादा कुठलाही कला स्पर्धा आपण आयोजित करत आहे आणि तयार केलेला जो काही पदार्थ आहे त्यांनी इथं घेऊन यायचा आहे आणि आपण त्यामध्ये ज्युरीमार्फत आपण त्यांच्या केलेल्या कामाचं सुद्धा यामधून कौतुक करणार आहोत। यामध्ये जवळपास 200 स्टॉल आपण लावलेले आहेत। यामध्ये कृषी विभाग या सहितच जे काही शासनाचे 15 ते 20 विभाग आहेत जिल्हास्तरीय यांचे सुद्धा यामध्ये दालन आहे। शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सुद्धा याच्यामध्ये आपण स्टॉल लावलेले आहेत। या व्यतिरिक्त शेती करण्याकरता अनुषंगिक ज्या काही बाबी आपल्याला लागतात यामध्ये यांत्रिकरण घटक असेल, सूक्ष्म सिंचन त्यामध्ये असणार आहे, सेंद्रिय शेती दालन याच्यामध्ये असणार आहे। त्यामुळे माझे शेतकरी बंधू आणि सर्व या परिसरातील नागरिक आणि जिल्ह्यातील नागरिक यांना विनंती आहे की आपण या प्रदर्शनाचा, या कृषी महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा आणि हे प्रदर्शन आपल्यासाठीच आहे आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयार केलेले पदार्थ सेंद्रिय माध्यमातून असून ते तयार केलेले पदार्थ नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब कसा करावा, नवीन वाण कसे आहेत याचा आपल्याला प्रत्यक्ष इथं दर्शन होणार आहे, आपण पाहू शकाल आणि भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांना तोंड देण्याकरता निश्चितच या कृषी प्रदर्शनाचा आपल्या सर्व शेतकरी बंधूंना लाभ होणार आहे याची मला खात्री आहे।